साठेफायकस, तुमचे मतभेद तुमच्यातच ठेवा, मी जरा मोठ्यानं म्हणालो. माझ्या मनात अशी द्वंद्व सहन करण्याची शक्ती नाही आणि माझा हा इशारा दुर्लक्षून जर तुम्ही वागलात तर कोणाची ही सरशी झाली तरी ती वांजोटी ठरेल, कारण मी तेव्हा माणसातून उठलेला असेल. मी साठे, तुमचा मानवजातीशी असलेला एकमेव दुवा, लक्ष द्या. मला जाणवणारे दोन आवाज मी सेनना वर्णन करून सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंतेची छाया दिसत होती. कांचन मध्येच म्हणाला, आता काय ऐकायला किंवा पाहायला मिळेल हे सांगताच येत नाही. विचार करणारी, हालचाल करणारी आणि आता वादविवाद करणारी झाडं. तो लागलीच घाईनं म्हणाला, यात त्यांचा अपमान अभिप्रेत नाही बर का? तसं त्या मानवी वीरकसांपेक्षा या फायकस वृक्षांनीच आपल्याला जास्त सर्वोदयतेने वागवलंय. अन्न, पाणी, निवारा, प्रकाश, सर्व काही. त्यांना एखादी ठिणगी उत्पन्न करता आली असती तर मला सिगारेट तरी ओढता आली असती, पण ते शक्य नाही, नाही का? अग्नी हा त्यांचा शत्रू आहे हे विसरू नकोस, मी म्हणालो. साठे, सेन म्हणाले, आपली स्थिती या मतभेदात किती कठीण झाली आहे हे मी सांगायला नकोच. आणि माझं मत विचाराल तर मला तरी यात काही सुधारणा होण्याची आशा वाटत नाही. पुन्हा सांगा बरं, कांचन उद्गारला. जरा विचार कर म्हणजे समजेल. त्यांच्यातला एक पक्ष आपला मृत्यू झाला तरी त्याबद्दल उदासीन आहे, तेव्हा ते आपल्या सुटकेच्या कामी मदत करणं अशक्यच आहे. दुसरा पक्ष आपल्या सुरक्षिततेत मोठा रस घेतो खरा, पण त्यांना आपला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून. तेव्हा तेही आपल्याला सहजासहजी सोडतील असं निदान मला तरी वाटत नाही. एक गोष्ट तुम्ही दोघंही मान्य कराल, या क्षणी आपण सर्वस्वी त्यांच्या हातात आहोत. त्यांच्या माहितीखेरीज आपण एवढीही हालचाल करू शकत नाही. आपल्यासाठी त्यांनी निर्माण केलेला हा कृत्रिम प्रकाश क्षणभर जरी मालवला गेला तरी आपण जीवघेण्या अंधारात बुडून जाऊ. त्यांच्या या शक्तिशाली मुळ्या इथे सर्वत्र पसरल्या आहेत आणि त्यांच्यातली एखाद्या अजस्त्र अजगरासारखी आपल्या गळ्याभोवती आवळली तर आपण किती क्षुद्र, किती दुर्बळ, किती असहाय्य आहोत याचा विचार सतत मनात राहू द्या. मृत्यूपासून सुटका झाली आहे खरी, पण हा विसावा केवळ क्षणभराचा आहे. पुढचं भवितव्य आपल्याला माहीत नाही. ते मोठं सुखद गुलाबी असेल अशी भाबडी आशा मनाशी धरू नका. सेन वाजवीपेक्षा जास्त निराशावादी होते का? नाही. जरा वेळ विचार केल्यावर मला त्यांचं सर्व म्हणणं पटलं. आमची आत्ताची स्थिती हेवा करण्यासारखी नव्हती खास, आणि आत्ता केवळ आम्हाला त्यांच्या संघर्षाच्या खुणा जाणवत नव्हत्या, म्हणजे तो काही थांबला होता असं मुळीच नाही. कोणताही पक्ष यशस्वी झाला तरी आमची अवस्था अवघडच राहणार होती. छे, असं नुसतं बसून उपयोगी नाही. सतत काहीतरी करत राहण्याचा स्वभाव असलेला कांचन उठून उभा राहत म्हणाला, काहीतरी होण्याची वाट पाहत बसणं आपल्या नर्व्हजवर येईल. चला साठे, सेन चला उठा. आणि तू आम्हाला कुठे घेऊन चाललायस? आपण हा इश्यू फोर्स केलाच पाहिजे, तो त्वेषानं म्हणाला. दोन्ही पक्षांचा खरोखरच संघर्ष होत असेल तर त्याच्या केंद्राशी आपणच आहोत. एक पक्ष जर आपला शत्रू असेल तर दुसऱ्या पक्षास आपल्या सुरक्षिततेत स्वारस्य आहे. पाहूया तरी, चला, नुसतं बसून राहून काय फायदा होणार आहे? निदान त्यांच्या दृष्टीनं आपण बसलो काय आणि हल्लो काय दोन्हीही सारखंच आहे, सेनही सावकाश उभे राहत म्हणाले. आणि कांचन, तुझे शब्दही काही अगदी निरर्थक वाटत नाहीत. चला साठे या. तेव्हा मग मीही उठलो. बुद्धिमत्तेत सेन माझ्याहून श्रेष्ठ होते, शारीरिक तंदुरुस्तीत कांचन वरचढ होता. दोघांचं एकमत झाल्यावर मला काहीच म्हणायचं नव्हतं. मी उठलो. सावधानता म्हणून आम्ही तिघांनी एकमेकांचे हातात हात धरले, कारण प्रकाश टिकेलच याची खात्री नव्हती. माझ्या कल्पनेप्रमाणेच आमची हालचाल फायकसपासून अर्थातच लपून राहिली नाही. साठे, तुम्ही कुठे निघाला आहात? त्यांचा प्रश्न आला. मी तो कांचनला सांगितला. त्याचं उत्तर क्षणार्धात आलं, आम्ही वर आणि बाहेर जायची वाट शोधत आहोत.
तुम्हाला ती वाट सापडणार नाही। आम्ही प्रयत्न तरी करणार आहोत खास। तुम्हाला इजा होण्याचा संभव आहे। गर्भित धमकी? मग तुम्ही वाट दाखवा किंवा वर पोहोचते करा। आमच्यात काहीतरी निर्णय होईपर्यंत, आमचं कशावर तरी एकमत होईपर्यंत तुम्ही इथेच राहावं अशी आमची इच्छा आहे, व ते तुमच्या फायद्याचंही आहे। तुमच्या इच्छेशी आम्हाला कर्तव्य नाही। कांचनचा आवाज वाजवीपेक्षा जास्त मगरुरीचा वाटला, पण मी काहीच बोललो नाही। आमचा फायदा कशात आहे आणि तोटा कशात आहे हे आम्ही पाहतो। आमच्या आसपासचा प्रकाश मंदावला, नाहीसा झाला। आसपास विलक्षण गडद अंधकार पसरला। पृथ्वीचा गर्भ तो, प्रकाश येणार तरी कुठून? तुम्हाला आता स्पष्ट सांगायची वेळ आली आहे, तुम्हाला येथून बाहेर जाता येणार नाही। कोण आम्हाला अडवणार आहे? बाहेर जायला वाटच नाही। उत्तर संदिग्ध होत। चला सेन साठे, चला। कांचननं त्यांच्याकडे केलेलं हे दुर्लक्ष कोणत्याही शब्दांपेक्षा अधिक बोलकं होत। जागचे हलू नका। त्या आज्ञेत एक धमकी होती। हीच का तुमची उदात्त नीतिमत्ता? कांचन हेटाळणीनं म्हणाला। नाईलाजानं आम्हाला तुमच्यावर ही बंधनं घालावी लागत आहेत। तो आवाज गंभीरपणे काहीतरी बोलणार होता, पण शेवटच्या अक्षरावर त्यात बदल झाला। तो चिरकला, एकाचे दोन झाले। नाही नाही, त्यांना इजा होता कामा नये। त्यांना बांधा, त्यांना बाहेर सोडू नका। आवाज वाढत वाढत गेले। मला वाटलं आता माझी कवटी फुटणार आहे। दोन्ही हातांनी डोकं गच्च आवळून धरत मी मोठ्यानं ओरडलो, पुरे पुरे, हे थांबवा पुरे। डोक्यातला कलकलाट एकदम कमी झाला। विजेचं वादळ डोक्यावरून दूर क्षितिजाकडे जावं आणि मग त्याचा अस्पष्टसा गडगडाट कानी यावा, तसे माझ्या डोक्यात अगदी क्षीणसर प्रतिध्वनी उमटत होते। पण आता त्यांच्यातला संघर्ष केवळ वैचारिक पातळीवर राहिला नव्हता, तो आणखी खालच्या प्रत्यक्ष शारीरिक पातळीवर येऊन पोहोचला होता। साठे, काय वाटेल ते झालं तरी माझा हात सोडू नका। कांचन माझ्या कानापाशी तोंड आणून म्हणाला। तेच त्यानं सेननाही सांगितलं असावं। तो आमच्या दोघांच्या मध्ये होता आणि त्याच्या बळकट पंजात माझा हात होता। त्याची सूचना अगदी योग्य क्षणीच आली, कारण त्याचे शब्द संपतात न संपतात तोच माझ्या खांद्यावर सब दिशी एक फटका बसला। फायकस, ते शेवटी या थराला आले होते तर? मनात विजेच्या गतीनं विचार यायला लागले। त्यांच्या अजस्त्र शक्तीपुढे आम्ही तिघं कसले टिकतो? आणि एकदा मी याच फायकसना अत्यंत संयमी उदात्त त्यागी समजलो होतो, पण त्यांच्या बदलात तरी काय नवल। स्वतःला शहाणी विचारवंत म्हणणारी माणसंसुद्धा त्यांच्या मतानं चांगल्या कार्यासाठी अत्यंत अघोरी कृत्यास प्रवृत्त होतातच ना। रोम साम्राज्यातले ख्रिस्तियन मार्टिर्स, रोमन सिनेटर्स काय जंगली होते? 14व्या शतकातली कॅथोलिक इन्क्विझिशन, पोप काय अडाणी होता? माझ्या पिढीतली संहारक जागतिक युद्ध, राजकारणी लोक काय पागल होते? नाही, मोठ्यांची नीतीचक्र फिरायला लागतात तेव्हा त्यांच्या खाली असंख्य सामान्य रगडले जातात, आणि आता आमच्या तिघांचीही तीच गत होणार होती। एकच जीवघेणा आघात येईल की खेळ खलास, नाहीतर एखादी प्रचंड मुळी सरसरत येईल आणि गळ्याभोवती आपला काळ विळखा घालील। आसपास आवाज तर येतच होते, त्या दणक्यासाठी मी शरीर गच्च आवळून घेतलं होतं, पण तो आघात आला नाही। आघात होत होते पण ते आमच्यावर नाही। धरा धरा, धरा, पकड़ा, पकड़ा। एक क्षीणसर आवाज मनात घुमला। नाही नाही, त्यांना इजा होता कामा नये, त्यांना वाचवा। दुसरा आवाज या मागोमाग आला, मग माझ्या लक्षात खरा प्रकार आला। आमच्यावर आघात होत होते पण आमच्यासाठी ते कोणीतरी वरच्यावर झेलित होते। आमच्या आसपास धुमश्चक्री उसळली होती। अंधारातून मनगटा एवढ्या, मांडी एवढ्या, त्याहूनही जाड मुळ्या सरसरत आमचा शोध घेत होत्या, पण त्यांच्याच आकाराच्या दुसऱ्या मुळ्या त्यांना विरोध करत होत्या। त्या प्रचंड आघाताखाली आमच्या पायाखालची जमीन अक्षरशः हादरत होती। मला एकदम वाटलं
एकमेकांचे विचार एकमेकांना संपूर्ण ज्ञात असताना हा संघर्ष संपणार तरी कसा? एकाच माणसाचे दोन हात एकमेकांविरुद्ध कसे झगडणार? मेंदू एकच असल्यावर जर एक बाजू काय करते किंवा करण्याच्या विचारात आहे हे दुसऱ्या बाजूला समजलं नाही तरच आश्चर्याची किंवा अचानक घावाची काही शक्यता होती. या फायकसने आपले एकत्रित केलेले परस्पर पाश तोडले तरच. बरोबर साठे माझ्या मनात विचार पुरा साकार व्हायच्या आधीच त्याला प्रतिसाद आला. आम्ही आता तेच करतो. ओह, त्या क्षणाची पिसाट तडफड वर्णन करणंच अशक्य आहे. एखाद्या माणसाच्या मेंदूचे ओरबाडून दोन भाग केले तर त्याची काय अवस्था होईल? हे फायकसचे सर्व वृक्ष अशाच एका एकत्रित गेस्टाल्ट अवस्थेत नांदत होते. त्या एकसंध प्राण्याची आता अक्षरशः चिरफाड होत होती. लचके तोडले जात होते. माणूस वेदनेनं किंचाळला असता या फायकस घटकांचीही तशीच एखादी तीव्र प्रतिक्रिया होत असेल, पण सुदैवानं ती माझ्या आकलनापलीकडेच राहिली. आम्ही तिघं एकमेकांना चिकटून त्या घुसळणाऱ्या अंधारात उभे होतो. पुढे काय होणार आहे याची काही कल्पनाच करता येत नव्हती. प्रत्येक वेळी घटना अनपेक्षित वळणं घेत चालल्या होत्या. या 24 तासात मी इतके भयानक अनुभव घेतले होते की ते एखाद्याला जन्मभर पुरले असते. माझी अशी कल्पना झाली होती की माझ्या मनानं आता भयाची पराकोटी गाठली आहे. आता त्यात एक बधिरपणा आलाय. आता मी सगळ्याच्या पलीकडे गेलोय. आता मला काहीही भिवू शकणार नाही. माणसाच्या कल्पना किती चुकीच्या असतात. अंधारात एक अगदी हलकी खुजबुज होत होती. गुडूप अंधारात काहीतरी माझ्या शोधावर होतं. एक अगदी पातळसर तणावा कोळ्याच्या जाळ्याच्या तंतूसारखा माझ्या गालाला स्पर्शून गेला. ती विषारी खुजबूज चाललीच होती. पायापासूनच काहीतरी जाड जाड वळवळत गेलं, एखाद्या प्रचंड अजगरासारखं. माझं सर्व शरीर थरथर कापत होतं. सेन व कांचन हे या विचित्र संवेदनांपासून त्यांच्या सुदैवानं अलिप्त होते. माझा मात्र कोणीतरी माग घेत होतं. कोण? शत्रू का मित्र? त्यांना मला वाचवायचं होतं की मारायचं होतं? कसला तरी एक जाळीदार पडदा आमच्यावरून सरकत गेला. हा ताण असह्य होऊन मी किंचाळलो. हा, मी इथे आहे, या. प्रतिक्रिया अनपेक्षित वेगानं झाली. हॅलो, आता काळजी करू नकोस. तू आता तुझ्या मित्रांच्या संरक्षणात आहेस. आम्हा तिघांभोवती प्रचंड मुळ्यांचा विळखा पडला. सेन व कांचन यांना ते अनपेक्षित होतं. ते काहीतरी ओरडलेही असतील, पण मी त्याची अपेक्षाच करीत होतो. विळखा घट्ट होता, पण आम्हाला गुदमरवून टाकणारा नव्हता. हे खरोखरीच आमचे मित्र होते. तर या पुढच्या काही क्षणांच्या स्मृती विलक्षण गोंधळाच्या आहेत. फायकसांच्या एका प्रगतिशील गटानं आमचा कब्जा घेतला होता. अर्थात दुसऱ्या गटापासून हे लपून राहिलं नाही. त्यांनी आधी शारीरिक उपाय योजले, पण आमच्यापर्यंत प्रत्यक्ष काहीच पोहोचलं नाही. मग त्यांनी शेवटचा उपाय योजला. शेवटी माझं संवेदनक्षम मन हा महत्त्वाचा मोलाचा दुवा होता. तोच नष्ट करण्याचा त्यांनी एक निर्वाणीचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या मनावर दूरक्षेपित संवेदनांचा अक्षरशः वर्षाव केला. तो आवाजच म्हटला तर हजारो पत्रे प्रचंड वेगानं एकमेकांवर घासले गेल्याचा होता. काही क्षणातच मी ठार वेडा झालो असतो, पण क्षणार्धातच तोही आवाज क्षीण होत होत नाहीसा झाला. आमच्या तथाकथित संरक्षकांनी काय केलं हे मला माहीत नाही, पण मी वाचलो एवढं खरं. आणि मग तो अंधारातला प्रवास. वाटेत अडथळे होते. काही नैसर्गिक खडकांचे कठीण भाग किंवा पाण्याचे ओहोळ, काही कृत्रिम, त्यांच्या विरुद्ध पक्षाच्या तटबंदी. अंधारात दिशा आणि स्थान त्यांना कोणत्या मार्गानं समजत दिसत किंवा जाणवत होतं.
सेनही हा प्रश्न निघाला की अतिशय गंभीर होतात. तर मग तो विलक्षण प्रवास, गुडूप अंधार, अगदी समोर बोट दिसणार नाही अशा काळोखातून ते आम्हाला सपाट्यानं नेत होते, एका मुळीच्या हातून दुसऱ्या मुळीच्या ताब्यात. काही काही क्षण तर आमचे पायही जमिनीला लागत नव्हते. आणि मग एकाएकी आम्ही या अंधारातून प्रकाशात आलो. सुरुवातीस प्रकाश झगझगीत वाटला, पण तो केवळ ताऱ्यांचाच प्रकाश होता. आमच्या अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना दीपवीत होता. जी गोष्ट होण्याची आम्ही आशाच सोडून दिली होती ती झाली होती. वीर कसांनी आम्हा तिघांना त्यांच्या खड्ड्यात गाडलं होतं तेव्हा असं वाटलं नव्हतं की हे सुंदर जग आता निदान या जन्मी तरी परत नजरेस पडेल. पण दैवाची कृपा, आम्ही तिघं परत एकदा त्या तारकांकित प्राचीन परिचित आकाशाखाली उभे होतो. सुरुवातीचा अविश्वास, छाती भरवणारा आनंद जरा ओसरल्यावर मग आम्हाला आम्ही कुठे होतो ते पाहायचं सुचलं.